डिझोल्युशन या टॉपिकमधील प्रॉब्लेम नंबर 3 अभ्यासणार आहोत. तर काय म्हणते बघूया सुरुवातीला. सुशील अँड सुमित वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द प्रपोर्शन ऑफ 3/5 and 2/5, म्हणजे इथे रेशिओ त्यांचा आहे 3:2. ऑन 31 March 2005 दे डिसाइडेड टू डिझॉल्व द फर्म फेन देअर बॅलन्स शीट वॉज एज अंडर म्हणलेला आहे. या ठिकाणी 31 March 2005 या तारखेची बॅलन्स शीट दिलेली आहे, ॲसेट बाजू, लायबिलिटी बाजू. द ॲसेट्स रिअलाइज्ड ॲज फॉलोज, स्टॉक, प्लांट अँड मशिनरी अँड डेटर्स, तीनच्या तीन ॲसेट इथे विकलेले आहेत. द सन्ड्री क्रेडिटर्स वेअर पेड 9,000 इन फुल सेटलमेंट, इथं सन्ड्री क्रेडिटर्स 9,000 पेड केलेले आहेत. सुमितचं लोन एक दिले, लक्षात घ्या या ठिकाणी सुमित लोन. तर या ठिकाणी बघा, इथं रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढायला सांगितलं आणि बँक अकाउंट काढायला सांगितलं. बघा या ठिकाणी रिअलायझेशन अकाउंट इथं आखलेलं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढलेलं आहे, त्यानंतर बघा या ठिकाणी बँक अकाउंट एक काढलेलं आहे आणि सुमित लोन अकाउंट काढलेलं आहे. तर बघा प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. या ठिकाणी बँक दिले बघा 3,000 रुपये, तर इथं बँक अकाउंट आपण काढलेलं आहे. बँक अकाउंटचे डेबिट साईड टू बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड 3,000 रुपयेचा बॅलन्स आपण इथे घेतलेला. त्यानंतर बघा प्लांट अँड मशिनरी, स्टॉक आणि डेटर्स, ह्या तिन्ही ॲसेट कुठे घ्यायच्या, रिअलायझेशन अकाउंट डेबिट साईडला. टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट म्हणायचं, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक आणि सन्ड्री डेटर्स, ह्या ज्या काय ॲसेट आहेत 15,000 and 22,000 ते इथे घ्यायच्या. 15,000, 15,000 and 22,000 आउटला 52,000 रुपये. चला ॲसेट बाजू संपली आहे. लायबिलिटी बाजूला दोघांचं कॅपिटल घ्यावं लागेल आपल्याला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड सुशील 20,000, सुमित 18,000 रुपये. त्यानंतर बघा जनरल रिझर्व 5,000 म्हणलेला आहे. बाय जनरल रिझर्व अकाउंट 5,000 हा 3:2 वाटायचा आहे. सुशीलच्या कॉलममध्ये 3,000, सुमितच्या कॉलममध्ये 2,000 रुपये. त्यानंतर बघा सुमित लोन अकाउंट घेतला आहे, सुमित लोन अकाउंट त्याचा बॅलन्स आहे 2,000 रुपये. इथं सुमित लोन अकाउंट आपण काढलेला आहे, त्याच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड 2,000 रुपये. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स 10,000 रुपये घेतले. तिथं सन्ड्री क्रेडिटर्स 10,000 आहेत. तर ही जी लायबिलिटी आहे, ही लायबिलिटी रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट बाजूला घ्यावी लागेल. बाय सन्ड्री लायबिलिटीचं अकाउंट म्हणायचं, सन्ड्री क्रेडिटर्स आउटर कॉलममध्ये 10,000, रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट बाजूला लिहावं लागेल. त्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी ही बाजू पूर्णपणे संपलेली आहे, म्हणजे बॅलन्स शीट पूर्णपणे सोडवलेली आहे. तर बघा स्टॉक 14,000, प्लांट अँड मशिनरी 12,000 आणि डेटर्स 20,000 विकून टाकायचे आहेत. कुठल्या बाजूला, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट. स्टॉक 14,000, प्लांट अँड मशिनरी 12,000, डेटर्स 20,000, आउटला 46,000 रुपये. हे 46,000 रुपये पैसे आलेत आपल्याला, त्यामुळे बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट 46,000 रुपये पोस्टिंग सेकंड इथं आलेलं आहे. त्यानंतर इथं बघा सन्ड्री क्रेडिटर्स वेअर पेड इन फुल म्हणलेलं आहे, 9,000 पेड करायचं आहे सन्ड्री क्रेडिटर्स. मग सन्ड्री क्रेडिटर्स कुठे पेड करायचं, या बाजूला रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट बाजूला. टू बँक अकाउंट सन्ड्री क्रेडिटर्स 9,000 रुपये पैसे गेले बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट 9,000 रुपये या ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. त्यानंतर बघा अजून पेड करायचं काय राहिलेलं आहे, क्रेडिटर्स पेड केलेलं आहे, रिझर्व वाटलेलं आहे. आता इथं लोन एक पेड करावं लागेल सुमितचं. तर सुमित लोन अकाउंट आपण काढलेलं आहे, सुमित लोन अकाउंटच्या डेबिट बाजूला टू बँक अकाउंट 2,000 रुपये पैसे गेले बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सुमित लोन अकाउंट म्हटलं 2,000 रुपये. तर या ठिकाणी बघा प्रॉब्लेम सगळा संपलेला आहे. प्रॉब्लेम जर क्लोज केला तर बघा क्रेडिट बाजू डेबिट बाजू या रिअलायझेशन अकाउंटची ज्यादा येते. 61,000 येते रक्कम, 30 क्रेडिटला घेतली 61,000, यातून बघा हे 46,000 and 10,000 56,000 वजा केले तर इथं 5,000 बॅलन्स येईल. 5,000 आपल्याला 3:2 वाटावं लागेल, 3,000 and 2,000. मग या ठिकाणी 3,000 and 2,000 हा बॅलन्स कुठे घ्यायचा, आपल्याला नेहमीप्रमाणे हा लॉस आहे लक्षात घ्या. इथं प्रॉफिट आला की आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिटला नोंद करतोय, आता लॉस आला आहे तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला नोंद करायची. इथं काय म्हणते बघा, टू रिअलायझेशन अकाउंट 3,000 and 2,000 रुपये, इथं कंसामध्ये लॉस इथं म्हणायचं आहे तुम्ही. आता त्यानंतर बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जर क्लोज केला तर बघा सुशीलचं कॉलम टोटल 23,000 and 23,000 3,000 वजा केले तर 20,000 बॅलन्स येईल. सुमितचं कॉलम क्लोज केला तर 20,000 रक्कम येईल, तर तीच डेबिटला घ्यायची 20,000 and 20,000 हे वरचे 2,000 वजा केले 18,000 बॅलन्स येतो आहे, त्याला स्टार केला टू बँक अकाउंट म्हणायचं. ही ज्यादा रक्कम आहे आपल्याला भागीदारांना द्यावी लागेल. टू बँक अकाउंट म्हणजे कुठं, बँक अकाउंट क्रेडिट बाजूला जावं लागेल. तर या ठिकाणी बघा बाय सोशल कॅपिटल अकाउंट 20,000, बाय सुमित कॅपिटल अकाउंट 18,000 रुपये. त्यानंतर बघा शेवटी जर आपण बँक अकाउंट क्लोज केला तर 49,000 बॅलन्स येईल.
म्हणजे या ठिकाणी बँक अकाउंट टॅली होईल. टॅली झाल्यानंतर असं समजायचं की आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. ठीक आहे, तर या पद्धतीनं या ठिकाणी हा प्रॉब्लेम इथं संपलेला आहे, लक्षात घ्या. तर या प्रॉब्लेममध्ये बघा, या पद्धतीप्रमाणे आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. खूप सोपा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. आलं लक्षात? तर या पद्धतीनं हा प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा असाच आखून हा व्हिडिओ थांबवत थोडा थांबवायचा, लिहायचं, पुन्हा चालू करून बघायचा, पुन्हा थांबवायचा आणि लिहायचा, लक्षात घ्या. म्हणजे किंवा बघत बघत जरी तुम्ही सोडवला तरीसुद्धा चालू शकतो, लक्षात घ्या.